जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आपला आजचा विषय श्रीयंत्राचे महत्त्व, त्याची महंती, भाग एक. तर चला पाहूया आपण आता. मंडळी, श्रीयंत्राची स्तुती ऋषी मुनींनी केली आहे, सर्व शंकराचार्यांनी केलेली आहे, तसेच देवादिकांनी केलेली आहे. पण आज आपण ह्या श्रीयंत्राची निर्मिती कशी झाली त्या संदर्भात एक छोटी गोष्ट आपण पाहणार आहोत. प्राचीन काळी जेव्हा महालक्ष्मी ही रुसून पृथ्वी लोकातून ती वैकुंठी लोके गेली, जशी ती वैकुंठी गेली इकडे पृथ्वीवर अक्षरशः अहंकार माचला, सगळे व्यापार थंड झाले, सगळे लोक भ्रमिष्ठासारखे फिरू लागले. जे व्यापारी मंडळी आहे, जे ब्राह्मण मंडळी, जी क्षत्रिय मंडळी, जे वैश्य मंडळी, यांचे व्यापार तिथल्या तिथं थांबले. कुणाकडं काही लक्ष्मी नाही आहे, त्यामुळे सर्व मंडळी भ्रमिष्ठासारखी फिरू लागले. कुणाला काही सुचेना की काय करावं, याच्यावर कुठला तोडगा करावा, काय करावं. शेवटी वशिष्ठ मुनींनी सर्व जनतेला, सर्व लोकांना एक विश्वास दिला, त्यांना एक आश्वासित केलं की मी वैकुंठी लोकी जातो, माता लक्ष्मीला प्रसन्न करतो, तिची पूजा अर्चा करतो आणि तिला परत मी पृथ्वी लोकावर घेऊन येतो. असं त्यांनी पण करून ते वैकुंठी लोकी लक्ष्मी मातेला आणण्यासाठी गेले. मंडळी, वशिष्ठ मुनी वैकुंठात गेले, माता लक्ष्मीला ते भेटले, माता लक्ष्मीची प्रार्थना केली, पृथ्वीवरच्या समस्या सांगितल्या की तुम्ही नसल्यामुळे तिकडे लोकांची काही कशी दैना अवस्था झाली, ह्या सर्व गोष्टी त्यांनी कथन केल्या. परत तुम्ही पृथ्वीवर या अशी विनंती केली, पण माताने त्यांना निक्षून सांगितले की मी पुन्हा पृथ्वीवर येणार नाही. वशिष्ठांनी खूप मन्नतेवारी केली, पण मातांनी त्यांचा निर्णय त्यांना सांगून टाकले होता. वशिष्ठांना कळलं आता माता काही परत पृथ्वीवर येणार नाही, तेव्हा वशिष्ठ मुनींनी तिथेच विष्णुदेवांची आराधना केली. शेवटी विष्णुदेव त्यांना प्रसन्न झाले. वशिष्ठांनी विष्णूंना पृथ्वीवरच्या लोकांचे हाल सांगितले. लोक भ्रमिष्ठासारखे फिरतात, सर्व ऋषी मुनींचे आश्रम हे उजाड पडलेले आहे, सर्व व्यवहार ठप्प झालेले आहे, सर्व लोकांच्या जीवनाच्या आशा संपलेल्या आहेत, निराशा सगळीकडे पसरलेली आहे, सगळ्या लोकांची तोंडं पडलेली आहेत, सर्व लोकांची तोंडं मलूल झालेली आहेत. आता तुम्हीच याच्यामधून काहीतरी मार्ग काढा, तुम्हीच माता लक्ष्मीला तुम्ही त्यांना सांगा, तुम्ही त्यांना विनंती करा, आणि तुमच्या त्या विनंतीला देऊन ते परत कुठेतरी पृथ्वी तलावर येतील आणि लोकांना त्यांचं जीवन हे पुन्हा पूर्ववत होईल, सुखी होईल, अशी वशिष्ठांनी विष्णुदेवांना प्रार्थना केली. मंडळी, वशिष्ठांनी विष्णुदेवांना ह्या सर्व गोष्टी कथन केल्या, विष्णुदेवांनी त्या ऐकल्या. विष्णुदेव स्वतः जातीने लक्ष्मी देवीकडे गेले, तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, तिचा रुसवा काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण लक्ष्मीदेवीचा अट्टहास होता, काही झाले तरी मी पुन्हा पृथ्वी तलावर जाणार नाही. वशिष्ठ ऋषींनी माता लक्ष्मीचा निश्चय ऐकला. तो निश्चय ऐकून वशिष्ठ मुनी खूप खिन्न झाले. त्यांना असं वाटू लागले की मी जे काही प्रयत्न केले ते सर्व वाया गेले. अशा खिन्न मनाने ते पुन्हा पृथ्वीवर आले आणि जो काही वैकुंठामध्ये घडलेला वृत्तांत तो सर्वांना सांगितला आणि मातेचा निर्णय सांगितला. त्यामुळे अधिकच मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. आता काय करावं, आता पुढचा रस्ता कसा शोधावा, या विवंचनेमध्ये सर्व मंडळी पडली. मंडळी, इकडे हा गोंधळ चालू असताना देवांचे जे गुरु आहेत बृहस्पती, ते तिथे आले. त्यांनी हा सगळा गोंधळ पाहिला, सगळा विषय समजून घेतला आणि त्याच्यावर त्यांनी एक त्यांना एक राजमार्ग सांगितला की ह्या संकटातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला श्रीयंत्राची साधना करायला लागेल, तुम्हाला श्रीयंत्राची विधिवत स्थापना करायला लागेल, तुम्हाला श्रीयंत्राची विधिवत पूजन करायला लागेल. जर ह्या तुम्ही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मीला तिथे अवश्य यावंच लागेल. देवांचे गुरु बृहस्पती यांच्या सांगण्यानुसार सर्व ऋषी मुनींमध्ये, सर्व लोकांमध्ये एक आनंदाची लहर निर्माण झाली. त्यांनी बृहस्पतींच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य दिव्य असे त्यांनी श्रीयंत्राची स्थापना केली, अर्थात तयार केले. त्यानंतर त्याची विधिवत त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली, विधिवत त्याची पूजन केली आणि दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी त्या श्रीयंत्राची विधिवत त्यांनी स्थापना केली, त्याची षोडोपचाराने पूजा केली. मंडळी, इकडे श्रीयंत्राची स्थापना झाली, त्याची विधिवत स्थापना झाल्यानंतर त्याची पूजा सुरू झाली आणि इकडे पूजा संपता क्षणी माता लक्ष्मी तिथे प्रगट झाली. ती सर्वांना उद्देशून म्हणाली, मला पृथ्वी तलावर यायचं नव्हतं, पण तुम्ही जो श्रीयंत्राचा जो प्रयोग केला त्यामुळे मला येणं भागच पडलं. कारण श्रीयंत्र हा माझा आधार आहे आणि श्रीयंत्रामध्ये माझा आत्मा निवास करतो.
मंडळी, अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना झाली, अशा प्रकारे श्रीयंत्राची निर्मिती झाली, आणि त्या श्रीयंत्राची निर्मितीची झाल्यामुळे साधू संत ऋषीवर आणि सर्वसामान्य माणसं तिची पूजा करू लागली आणि तिचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेऊ लागले. मंडळी, ह्या दिवाळीच्या वेळी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या ऑफिसमध्ये श्रीयंत्राची स्थापना करा आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुम्ही घ्या. मंडळी, आमच्याकडे अनेक वजनाचे पंचधातूचे श्रीयंत्र उपलब्ध आहे. त्याच्याबरोबर आम्ही गजानता हत्ती देखील देत असतो. त्याचबरोबर संपूर्ण महालक्ष्मीची जी काही किट आहे ती देखील आम्ही आपल्याला पुरवत असतो. जर आपल्याला हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. मंडळी, अशा प्रकारे श्रीयंत्राची आज छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला श्रीयंत्राचे मी प्रकार सांगणार आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमची माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तदा आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.